हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. भाऊ बहिणीनं उठली आताच. तुमच्या पूनमताईची जरा तब्येत लई बिघडली भाऊ बहिणीनं, त्याच्यामुळं आहे ना मला असं दुखतंय माझं. तरी पण उठली, पुरी आल्या ते, त्याच्यामुळं अजून चहा आहे काय नाही पिलेली. काय चहा प्यायचा आता? काय फोकस? काय होतंय? काय नाही, आता पुरीसाठी थोडा गरा करते बर का. गरा करायचा आहे. पियाही पाणी चांगलं आहे का ग बाटलीतलं? पाणी पिते, चहा नाही पिली अजून. पुरीला दीदी थोडा गरा करून खाते. तर काही व्हिडिओ काढायची हीच नव्हती बरं का भाऊ, काढते व्हिडिओ. तब्येत बिघडली ना जरा माझी थोडी, त्याच्यामुळं आधी चहा गरम करते. चहा पिती म्हणजे मला बरं वाटल. तर म्हणलं चला बनवा व्हिडिओ मस्त पैकी. अजून काय चुलीवर काय बेत नाही बनवला मी. चुलीवर जेवण बनवायचंय. काही दिवसभर कामात होती, त्याच्यामुळं दळण बी राहिल्यात करायची. दळण करीन आता. तर तुमचं झालं का भाऊ बहिणी चहा पाणी? आज जरा मस्त बेत बनवते पुरींसाठी. पुरींला मेथीची भाजी खाऊ वाटली, तर मेथीची भाजी बनवेल. मसाले भाजी खाऊ वाटतोय, लय दिवस झाले. त्याला शाळेत तिकडे नाही ना मसाले भाजी. ही बाकराच सारण आहे, आधीच ही केलेलं होतं, राहिलेलं आहे. तर ह्याचाच गरा करणार आहे मी. हे सगळं भाजून हे घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळं ह्याला काय भाजायची गरज नाही. पाणी ठेवले, पाण्यात टाकून शिकून घेते. हॅलो, पुरी मी माझ्या बरोबर आता उठले ते काय सांगायचं भाऊ बहिणी. तिथं त्यांना पक्षर मध्ये त्यांची पण व्यवस्थित झोप होत नाही ना. दूध टाकलं चहा वरून गला दूध चहा पिते आता, म्हणजे जरा बरं वाटल. गला पाता करतो
करूया तू पद बाज दे होत मी ती साखर टाकते उलटी म्हणजे गोड होईल पीएस के जवानी करते ना अंडी खसल का गं अंड्याचं काल बोल खसल का अंडी आणायची का रात्री खायचं अग काय रात्री खाऊ की पाताळ जरा खायला चांगला लागतो ना त्याच्यामुळे पाताळ ठेवते चला आता भाऊ बहिणीने मी पिते चहा चला चहा प्यायला चहा पिते ना चहा काय चहा आणलाय मी चहा पिते आता भाऊ बहिणीनं चहा प्यायला या सगळ्या जणांनी आता तर खरं तर जेवणाचा टाइम झालाय बरं का पण माझा चहा चहा चाललाय काय सांगता हे काय गलास भरून घेतलाय बरं वाटेल चहा प्यायला म्हणून घातली का प्लाजो भारी दिसते फुलेलंय मस्त आहे तर त्याच्यावर दूध दूध टाकून खावा गरा पिली चहा आता बरं वाटलं जरा तोंडन हिन जरा सुजल्यावाने झालंय हि काय डोळन हिन सोंबारल्यावाने तरी काल मेडिकल मधून मी गोळ्या आणल्या होत्या भावा बहिणींना म्हणलं जरा तब्येत पुरी आहे आता पुरींला म्हणजे अचानकच आणल्या त्या घरी मी काल हिला कुणाला आपूर्वाला आणि पियाला तसं नियोजन नव्हतं आणायच्या पण म्हणलं चला नाताळाच्या सुट्टीला पुरी गेल्यापासून घरीच आणल्या नाहीत ना त्याच्यामुळं म्हणलं राहत्याल दोन दिवस
त्याच्यामुळे आणले ते शनिवार रविवार दोन दिवस सुट्टीला, दोन दिवसांनी मग आता परवा दिवशी नेऊन, परवा दिवशी कशाचं, उद्याच उद्याच नेऊन सोडावं लागेल. उद्या त्यांना सोमवार शाळा, त्याच्यामुळं उद्या नेऊन सोडायचे शाळेत. एक दिवस राहत्याल आता त्यांना म्हणते बरं का अंडी मटन काय खायचंय का, पण पोरगी पुरी नकोच म्हणते ते, काय करायचं सांगा मग भाऊ बहिणीनं तुम्हीच. आता अंडी मटन म्हणलं की त्यांच्या जीवाव येतं या खायचं, खायला पाहिजे का नाही, ह्यांच्या नादानं मी पण खाईन. अहो मला पण आहे ना डॉक्टरने लय खायला सांगितलंय, अंडी मटन कॅल्शियमची कमतरता आहे म्हणून, दूध प्यायला सांगितलं एक ग्लास भरून रोजचं, पण मी काय दूध पित नाही कारण की मला असं दूध आहे ना म्हणजे पिऊ वाटत नाही, असं नुसतं दूध प्यायचं म्हणल्यावर, त्याच्यामुळं मी चहा पित असते, चहातच दूध ओतून पित असते चहामध्ये. औषध नाही पिले अजून खोकल्याच, चला औषध प्यावं लागल. आज जरा बेत बनावती पोऱ्यांसाठी काहीतरी, आता तर दिला मी गरा करून त्यांना खायला, का चहाने ढेकर आला मला, मला काय तसलं गरा फिरा मी काय एवढं खात नाही, मला कालवण आणि भाकरी माझा जोर असतोय भाऊ बहिणीनो, त्याच्यामुळं कालवण आणि भाकरीच खात असते मी आवडीनं. म्हणलं चला आज जरा उशीरच झालाय माझ्या व्हिडिओला बरं का, पण काय काय टायमाला मग मी व्हिडिओ टाकत नाही ना, मग बरेच भाऊ बहिणींच्या मला, भाऊ बहिणींच्या मला कमेंट येतात की पूनमताई व्हिडिओ तुम्ही टायमावर टाकत नाही, व्हिडिओ टायमावर टाकत नाही, आणि म्हणता की तीन तीन चार चार व्हिडिओ टाकेन आणि एक व्हिडिओ टाकताय बळच आणि ती बी परत टाकत नाही, तर त्याच्यामुळं मी आहे ना हो का भाऊ बहिणींनो टाकती व्हिडिओ, आणि किती काय झालं आज जरा उशीर झाला घ्या समजून, आणि व्हिडिओ तर टाकणार मी तीन काय चार काय, जसं माझ्या ह्याला म्हणजे ही होईल तसं व्हिडिओ टाकणार बघू. हो का गरा शिवण्याखाती कसा केला गरा बघू, दूध टाकलं का त्यात खायचं आहे तेवढंच घे बर का, पण लय नास दूस करू नको, चांगलं ते खा, पेज केल्यावानी केलाय, पेज केल्यावानी केलंय, बाळात नेला पेज असते तशी. पुरी ही झाल्यात खरंच मम्मी आपल्या घरी बाळ येणार आहे का, हा पुरी म्हणते ते पुरीला बाळाची आवड आहे. काय म्हणलं आता काय सांगावं, खरंच मम्मी आपल्या घरी बाळ येणार आहे का, हा काय भावा बहिणीनं बर जाऊन द्या सगळ्याच जेवण ही झालं का, काय पोरींच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्यापाशी नाही, त्याच्यामुळे मी काय सांगेन म्हणलं तुम्हाला उत्तर देते मी परत, तसं तर मी नाही म्हणूनच सांगितलंय, पण आता काय बोलायचं, लेकराची जात माहित नाही बाई, एकच शब्द तीन येळा एकच शब्द तीन येळा विचारती हा बोलूच वाट ना जास्त. चला केलंय पोरींसाठी काहीतरी, आता मला तर काय भूक नाही, माझं एकच एकदा जेवण असतं, काल काय मी बेताचा व्हिडिओच नाही टाकला भाऊ बहिणी, बेताचा व्हिडिओ नाही टाकला काल, टाक ना आता परत चला काय बसली आता इथं, काल शिमीट आणायचं पण मला ध्यान नाही, तुळशीला पोटू चिटकवायचं होत त्याच्यामुळं शिमीट आणायचं होत ना, तर शिमीट आणायचं पण ध्यान नाही राहिलं, आता ती पोटू चिटकून घ्यावं लागतील ना ह्याला तुळशी वृंदावनला, त्याच्यामुळं चला मग भाऊ बहिणीनं
घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.